मी बनवणार आहे पाणीपुरीचं पाणी, त्यासाठी मी 1 कप धनिया घेतली आहे, 1/2 कप पुदिना घेतला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, थोडंसं आलं घेतलं आहे 1.5 इंच, 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहे. हे मी पाणीपुरीचं तिखट पाणी बनवण्याचं साहित्य सांगितलं आहे. आता मी गोड पाणी बनवण्यासाठी पाणीपुरीचं मी 1/2 कप चिंच घेतली आहे, ती 2 तास भिजत ठेवली आहे, 1 कप गूळ घेतला आहे, नंतर चाट मसाला घेतला आहे, थोडीशी मी लाल तिखट घेतलं आहे, मीठ घेतलं आहे आणि धने आणि जिरे हे मी थोडं मंद आचेवर भाजून त्याची पूड करून घेतली आहे. त्यात पाहिजे तर आपण थोडीशी मिरी टाकू शकतात, 1 लवंग टाकू शकतात. मी आता 1 लवंग, 2 मिरी आणि धनिया आणि जिरं मी चांगलं मंद आचेवर भाजून त्याची पूड करून घेतली आहे. मी पाणीपुरीचं पाणी करण्यासाठी मिक्सरला मी लावून घेण्यासाठी मी चांगलं धनिया टाकते, त्यात मी पुदिना टाकते, 4 लसणीच्या पाकळ्या टाकते, आलं टाकते आणि 4 हिरव्या मिरच्या टाकते आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये मी बारीकसर वाटून घेते. आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी तयार आहे. मी मिक्सरला लावून घेतलं. आता मी एका भांड्यामध्ये काढून पाणी हवं तेवढं घालून मिक्स करते. तुम्हाला जेवढं पाणी हवं तेवढं घालून घेऊ शकता, किंवा मी बारीक केल्यामुळे मी गाळून नाही घेत आहे, तुम्ही गाळून पण घेऊ शकता. मी एकदम बारीक केल्यामुळे मी गाळून घेत नाही. आता माझं पाणी हे तयार आहे. आता ह्यामध्ये मी थोडासा धना जिरा पावडर टाकणार, 1/2 चमचा. थोडासा मी चाट मसाला टाकणार आहे, थोडासा मी तिखट टाकणार आहे जरासं, आणि मी थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार. आता मी ते चांगलं ढवळून घेणार. तुम्हाला अजून जास्त पाणी हवं असेल तर पाणी टाकू शकता, अजून पण पाणी टाकते. आता माझं पाणी जाड असल्यामुळे अजून 1 ग्लास मी पाणी टाकलं आहे. आता पाणी तयार. आता तुम्ही बुंदी घालून पाणीपुरीचं पाणी तिखट तयार. आता आपण मिक्सरमध्ये हे मी भिजवून ठेवलेली चिंच ते मिक्सरमध्ये मी लावून घेते, त्यामुळे बारीक होईल. आता मी मिक्सरमध्ये लावून घेते. पाणी भिजत ठेवलेली चिंच आता मी चांगली वाटून घेतली. आता मी ही गॅसवर एक शेगडीवर एक मी हे ठेवलं आहे, कसरट भांडं ठेवलं आहे, त्यामध्ये आता मी ते त्यामध्ये आता पाणी घालेन आणि मी थोडं शिजायला ठेवते. पाणी घालून जेवढं हवं तेवढं पाणी घालून मी चांगलं शिजायला ठेवते. चांगली 1 उकळी आल्यावर मी त्यात गूळ टाकणार आहे. पाणीपुरीचं गोड पाणी बनवण्यासाठी मी चिंच मिक्सरमध्ये लावून 1 उकळी आली आहे. आता मी त्यात गूळ टाकते. गूळ टाकते. आता गूळ वितळेपर्यंत मी थोडी वाट बघते. आता पाणीपुरीच्या चिंचे आणि गुळाच्या पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता मी त्यात चाट मसाला टाकते 1 चमचा. त्यात मी मीठ टाकते थोडंसं चवीपुरतं, जर असं मीठ घालायची गरजच नाही. तसं धनिया आणि जिऱ्याची पेस्ट टाकते 1 चमचा. थोडंसं लाल तिखट टाकते मी थोडंसं आणि मी घेऊन जाते. आता आपलं पाणीपुरीचं गोड पाणी तयार आहे.
आता माझ्या पाणीपुरीचं तिखट पाणी आणि गोड पाणी तयार झाले. आता मी पाणीपुरी बरोबर खाण्यासाठी मी थोडी त्यात बुंदी पण टाकली आहे काढून घेऊन. आता पाणीपुरी बरोबर पुरी आपण खाऊ शकतो. पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्यासाठी मी घेतला आहे 1 कप मैदा, 1 कप बारीक रवा, मीठ आणि तेल. हे आपण चांगल्या प्रकारे मळून घेऊन मळल्यानंतर आपण 1 तास असत ठेवू. आता मी हे पहिलंच मळून घेतलं आहे आणि 1 तासानंतर तुम्हाला दाखवते हे पीठ असं होतं. मी चांगलं मळून घेतलं आहे. 1 कप मैदा, 1 कप बारीक रवा, थोडं तेल टाकलं, मीठ टाकलं आणि हे 1 तासासाठी मी ठेवलं आहे. माझं मळून तयार आहे. आता मी ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करायला घेते. आता आपण पिठाचा एक छोटासा गोळा घेऊ, तो लाटून घेऊया. पाणीपुरीच्या पुऱ्या बनवतो चांगलं लाटून घेऊया. आता आपली मोठी चपाती कशी लाटून घेतली. आता आपण हे भांडं आहे त्यावर त्याने आपण छोट्या छोट्या पुऱ्यासारख्या करून घेऊ अशा. पाणीपुरीच्या आकाराच्या पुऱ्या आपण करून घेऊ, नाही तर तुम्ही छोट्या छोट्या गोळ्या करून लाटल्या तरी चालतात. आम्ही अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घेते. माझ्या गोळ्या एक एक झाल्या. मी आता एका थाळीमध्ये काढून घेते आणि तळून घेते. असे मी सर्व पीठ आहे तेव्हा तेवढे गोळ्या मी पुऱ्या अशा छोट्या छोट्या पाणीपुरीच्या आकाराच्या करून घेते. आज मी एवढ्या पुऱ्या काढल्या आहेत पाणीपुरीच्या, ते मी तळून घेते एक एक सोडून. तळून घेते आपल्या चांगल्या फुगल्या आहेत. आपल्या पुऱ्या चांगल्या झाल्या आहेत बघा, चांगल्या पुऱ्या फुगल्या आहेत. अशा मी सर्व काढून घेते. आपल्याला पुऱ्या बनवायचा त्रास नको असेल तर अशा प्रकारे आपल्याला रेडीमेडसुद्धा पॅकेट भेटतं. रेडीमेड ते अशा प्रकारे असते, तेसुद्धा आपण असे रेडीमेडसुद्धा तळून घेऊ शकते. आता मी तुम्हाला दाखवते रेडीमेड चांगले असे फुलतात ते पण तुम्हाला मी दाखवते. जर बनवायला तुम्हाला वेळ नसेल रेडीमेड तुम्ही सुद्धा घेऊ शकतात. मार्केटमध्ये रेडीमेडसुद्धा रेडीमेड अशा प्रकारे चांगल्या प्रकारे फुगतात. आता मी पाणीपुरीचं पाणी त्यामध्ये बुंदी टाकली आहे, गोड पाणी. मी बनवलेल्या पुऱ्या आणि रेडीमेड पण पुऱ्या तुम्हाला दाखवते. ह्या मी बनवल्या आहेत तर बघा चांगल्या कसकशीत झाल्या आहेत. चांगल्या मी बनवलेल्या पुऱ्या आहेत त्या एकदम कसकशीत आपल्या झाल्या आहेत. आता आपण पाणीपुरी उडवून खाऊ शकतो. गोड पाणी घ
का।